हे बघा, हे पोळी शिल्लक राहिलेली आहे म्हणजे चपाती, आणि हे भाकरीचे तुकडे मी केल्यात, हे भाकरी पण शिल्लक राहिलेली आहे। तर हे भाकरीचे तुकडे असं मिक्सरमध्ये टाकायचे आणि चपाती पण तुकडे, चपातीचे पण तुकडे करायचे, हे सगळे तुकडे करायचे मिक्स मिक्समध्ये। हे मिक्समध्ये सगळं हे तुकडे वगैरे करून चपाती पण टाकायची। असं नाही की भाकरीच्या तुकड्याचंच केलं पाहिजे किंवा चपातीच्या तुकड्याचंच केलं पाहिजे असं काही नाही आहे। फक्त फेकून देऊ नका आणि खराब असेल तरी खाऊ नका। हे माझ्या रात्रीचं शिल्लक आहे, हे म्हणजे हे रात्रीच्या भाकरी आहेत आणि हे दुपारची चपाती आहे। मी हे चपात्या सगळ्या फ्रीजमध्ये ठेवल्या होत्या, आता चेक केल्या तर सगळं चांगलं आहे। आता मी ह्याला एकदम बारीक करून घेणार। हे बघा, हे तुकडे मी मिक्सरमधनं काढल्यात, ह्याला थोडासा पाण्याचा शितोडा द्यायचा, थोडा नॉर्मल द्यायचा आणि हे थोडस झाकून ठेवायचं। आणि हे कांदा चिरलाय, कोथिंबीर चिरली आणि हे बारीक गॅसवरती मी शेंगदाणे भाजते। हे शेंगदाणे एकदम बारीक गॅसवरती भाजलं तर चांगलं खमंग लागतात। आणि जास्त लसूण नाही सोलायचा, एवढा लसूण घेतलाय मी ह्या बिना सोलता, म्हणजे थोडा नॉर्मल सोलायचा ह्यात टाकलाय। हे पण मी वाटून घेणार। हे शेंगदाणे मस्तपैकी भाजल्यात, जास्त बारीक नाही, एकदम अरद बोबडं वाटून घ्यायचं। तोपर्यंत मी हे कांदा फ्राय करून घेते। हे माझी लोखंडाची कढई, हे कांदा भाजतपर्यंत मी हे दोन्ही वस्तू वाटून घेऊ। बघा मस्तपैकी हे कांदा वाजतोय, त्यात मी थोडीशी ही जिरी आणि मोहरी मिक्स आहे ते थोडी टाकणार आणि कलर येण्यासाठी थोडीशी हळदी, ते चांगलं मिक्स करायचं। परत हे मी मिरची आणि लसूण मागाशी वाटलेला ते थोडं टाकायचं। जसं तुम्हाला चवीनुसार तिखट पाहिजे तसं ते मस्तपैकी असं हलवून घ्यायचं। हे थोडं फ्राय होतपर्यंत हे तुकडे मी झाकून ठेवले होते ते हे घ्यायचे आणि ह्याच्यावरतीच थोडीशी कोथिंबीर टाकायची। हे शेंगदाणे मी एकदम आरत बोबडे वाटलेत हे, कारण तुकड्यामध्ये ना खूप छान लागतं। पण हे जे मी बनवले चपाती आणि भाकरीचे तुकडे, ह्याला कोण तुकडे म्हणते, कोण शिळ्या भाकरीचा चिवडा बोलतं। हे बघा, हे असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये। इकडं हा मसाला भाजत आलेला आहे, म्हणजे कांदा मिरची आणि चवीनुसार ह्याच्यामध्येच मीठ टाकायचं, म्हणजे कांद्याला मीठ लागलं तर अजून चविष्ट होतं ते। हे बघा भाजत आलेलं आहे, थोडी कोथिंबीर पण टाकायची। ह्याच्यामध्ये मी तुकडे टाकणार, परत वरून थोडीशी कोथिंबीर आणि हे एकदम बारीक गॅसवरती हलवायचं। त्याला म्हणतात शिळ्या भाकरी चपातीचं तुकडे किंवा तुम्ही चिवडा पण म्हणू शकता। मस्तपैकी नाश्त्याला काय करायचं, पाण्याचा शितोडा टाकायचा, म्हणजे अजून ते मऊ होतात ते असं पाण्याचा शितोडा टाकायचा, थोडस हे हलवायचं। बघा किती छान दिसतात आणि हल्यानंतर बारीक गॅसवरती हे वाफेवर ठेवायचं। मी आज शिळी चपाती आणि शिळ्या भाकरीपासून हे तुकडे तयार केलेले आहेत। तर तुमच्या घरी पण काय घरात शिल्लक शिळी भाकरी वगैरे किंवा भाज्या वगैरे राहिल्या तर असंच मस्तपैकी पदार्थ बनवा आणि खा। आणि काय शिल्लक राहिले तुम्हाला काय समजे नाही काय बनवायचं तर नक्कीच मला कमेंटमध्ये विचारा, मी तुम्हाला नक्कीच। बघा मस्तपैकी कोथिंबीर टाकून मी हे चिवडा तयार केलेला आहे। हा चिवडा आणि हे काकडी, पण त्या काकडीची साल कधी काढायची नाही, धुवून चिरायची, आणि हा रस्सा।